मुंबई गोवा हायवे वाहतुकीसाठी अयोग्य असल्याचे ताशेरे अलिबाग कोर्ट कमिशनरने ओढलेत. मुंबई गोवा हायवेवरच्या पळसपे ते पोलादपूर रस्त्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही निरीक्षणं नोंदवली आहेत. 140 किलोमीटरच्या या पट्ट्यात सलग 5 किलोमीटर रस्ताही व्यवस्थित नसल्याचं कोर्ट कमिशनरांनी सांगितलंय. हायवेच्या कामाकडे ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केल्याचं या अहवालात म्हटलंय. रस्त्याचं चौपदरीकरण करताना गुणवत्ता आणि दर्जा कुठेही राखला गेला नसल्याचंही कोर्ट कमिशनरांनी सांगितलंय. दरम्यान कोर्ट कमिशनरच्या अहवालात महत्वाचे मुद्दे हे नोंदवले गेले. पळसपे टू पोलादपूर यापैकी केवळ 5 किलोमीटरचाच रस्ता चांगल्या सुस्थितीत आहे, उर्वरित रस्ता खराब आहे, मानवी वापरास अयोग्य आहे. तसंच सर्व रस्त्याला खड्डे आहेत, काँक्रीटचा रस्ता योग्य प्रमाणात केलेला नाही व नकाशाप्रमाणे केलेला नाही, क्युरिंग झालेलं नाही काँक्रीटच्या रस्त्याला. ॲस्फॉल्टचा डांबरीकरणाचा रस्ता आहे तो देखील नादुरुस्त अवस्थेत आहे. बरेच ठिकाणी जम्प्स आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, त्यामुळे प्रवाशांना जायला यायला त्रास होत आहे. दरम्यान कोर्ट कमिशनरच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर 140 किलोमीटरच्या रस्त्यात 5 किलोमीटर रस्ताही सुस्थितीत नसल्याचं कोर्ट कमिशनरचं म्हणणं आहे. दरम्यान 140 किलोमीटरच्या रस्त्यात 5 किलोमीटर रस्ता हा सुस्थितीत नाही आहे असे ताशेरे हायवेवर ओढण्यात आले. दरम्यान मुंबई गोवा हायवे ड्रॉइंग आणि नकाशाप्रमाणे बनवला गेला नाही असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय. हायवेवरून बाह्य मार्ग दिशादर्शक फलक नाही आहेत, शिवाय हायवेवर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे. मुंबई गोवा हायवेला आवश्यक त्या ठिकाणी सर्व्हिस रोड सुद्धा नाही आहे. तर पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नाही आहे, त्यामुळे पावसाळ्यात रस्ता तुंबण्याची शक्यता आहे. काँक्रीटीकरणही निकृष्ट असल्यामुळे वाहन चालकांना व्हायब्रेशन आणि जर्क्सचा त्रास होतो. मुंबई गोवा हायवेच्या थर्ड पार्टी ऑडिटची गरज असल्याचंही कोर्ट कमिशनरच्या अहवालात म्हटलंय.